नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी. 128 पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागांसाठी घेतली गेलेली जळगाव जिल्हा भरतीच्या लेखी परीक्षेत 1617 उमेदवार पात्र ठरले आहेत. येत्या 9, 10 आणि 11 या 3 दिवसात शारीरिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी परीक्षा पार पडणार आहे. गेल्या महिन्यात पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक 9 आणि 10 नोव्हेंबर पुरुष तर दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पात्र महिला व माजी सैनिक पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी पूर्ण करण्यात येणार आहे. या 3 दिवसांमध्ये प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ कॅमेराद्वारे टिपण करण्यात येणार आहे. 100 व 1600 मीटरची रनिंग, गोळाफेक अशा 3 भागात परीक्षा होणार असून परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पार पडेल याची खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली. जळगाव जिल्हा पोलीस भरती 2019 लेखी परीक्षेच्या अंती 128 जागांसाठी 1617 उमेदवार हे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते. त्यांची शारीरिक चाचणी ही 9 नोव्हेंबर, आज 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या 3 दिवसात घेतली जात आहे. यामध्ये 100 मीटर, 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक अशा 3 इव्हेंटच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेतील प्रत्येक इव्हेंट हा व्हिडिओ कॅमेराद्वारे प्रत्येक उमेदवाराचा इव्हेंट टिपला जात असून 100% पारदर्शकतेने ही परीक्षा पार पाडली जात आहे. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव.